गडचिरोलीत एकूण 39 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यानंतर अद्याप देखील सर्च ऑपरेशन सुरू आहे. राजाराम खांदर आणि कसनासूर जंगलामध्ये या नक्षलींना ठार करण्यात आलंय. भामरागड तालुक्यातील ताडगाव पासून 7 किलोमीटर अंतरावरती कसनासूर जंगल आहे. तिथं C-60 आणि CRPF जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवलंय. 39 नक्षलवाद्यांपैकी आतापर्यंत 18 नक्षलवाद्यांची ओळख पटली आणि उर्वरित 21 नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसंच अद्याप देखील आणखी काही नक्षलवादी सापडत आहेत का याचा तपास सध्या सुरू आहे. ऑपरेशन आहे, दोन ऑपरेशन किया आहे. 21 तारीख से पासून 21st नाईट को भी हमारा फोर्सेस गया है. 22nd मॉर्निंग में अराउंड 9 to 2 2.5 hours का ऑपरेशन हुआ है. उसमें 16 बॉडीज मिला है उस दिन में. अने उस दिन बॉडीज वो दे हैव टू कैरी लेके आया हमारा लोग ने. उसके बाद में नेक्स्ट डे बिकॉज ऑफ द रेंज एंड बिकॉज ऑफ सर्टेन प्रॉब्लम्स वहाँ री एनफोर्समेंट की वजह से थोड़ा गैप देना पड़ा सर्च ऑपरेशन में. बाद में रिकंटिन्यू किया रात को फोर्सेस भेज के सर्च ऑपरेशन. इन ऑल आज 15 बॉडी मिलाना थे, 22 तरह 16 मिलाने. इन ऑल 31 बॉडीज मिलाने. दरम्यान ज्या परिसरामध्ये ही कारवाई झाली आहे त्या परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी.